सोलापुरातील श्री मार्कंडे सहकारी रुग्णालयातून 50,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध झेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। सोलापूरच्या पूर्व भागातील श्री मार्कंडे सहकारी रुग्णालय येथील नवीन इमारतीमधील आयसीयू वार्डातील चार्जिंग लावलेले विविध कंपनीचे 2 मोबाईल अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी चंद्रकांत शामराव कानाडे व 49 राहणार समतानगर उस्मानाबाद सध्या मार्कंडे सहकारी रुग्णालय यांनी झेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये 45,000 रुपये किमतीचा एक सॅमसंग नोट 10 प्लस कंपनीचा मोबाईल व 5,000 रुपये किमतीचा एक रिअलमी कंपनीचा मोबाईल असे एकूण 50,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। चार्जिंग लावण्यासाठी हे मोबाईल या वार्डात ठेवण्यात आले होते। अधिक तपास झेलरोड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक शिंदे या करत आहेत।